गुंतवणुकीवर भर दिला गेला पाहिजे, कारण आता स्वस्त कर्ज उपलब्ध झालेले, कर्ज मिळणं सोपं झालेलं आहे. सरकारने सुद्धा तोच मार्ग अवलंबल्याचं दिसतं. मी विद्याताईंकडे जातो. विद्याताई, सरकारने जवळपास 12 लाख कोटी मार्केटमधून उभं करण्याचं सुतोवाच केलेलं आहे. निर्गुंतवणुकीतून जवळपास 2.5 लाख कोटी उभे केले जाणार आहेत. कुठेतरी दाद करून पोट भरण्याचा हा प्रकार वाटतोय? नाही, निश्चितच. पहिल्यांदा तर मला भंडारी साहेबांना सांगायचं आहे की तुम्ही असं जे समजता की आम्हाला बजेटबद्दल काहीच माहिती नाही आहे, की मी आम्ही घरातनं बाहेर निघताना वाचलं होतं, अहो हल्ली सगळ्यांकडे मोबाईल फोन आहेत त्यामुळे त्याच्यावरती आम्हाला सगळं काही बघायला मिळते आणि अगदी ताज्या घडामोडी बघूनसुद्धा आम्हाला हे सहज सांगता येतं. मला या ठिकाणी शेअर मार्केटचा सेन्सेक्सचा जो उल्लेख केला त्याच्याबद्दल हे बोलायचं आहे की अमेरिकेमध्ये 0% व्याजाने अमेरिकेतल्या कॉर्पोरेशन आणि यांना मोठ्या प्रमाणामध्ये बॉन्ड्स विकत घेतले आणि कोट्यवधी रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये झाल्यानंतर तो पैसा आपल्या शेअर मार्केटमध्ये सुद्धा वाढताना दिसलेला आहे. कारण आपल्या इथे शेअर मार्केट्स किती लोकं त्याचा जास्तीत जास्त पैसा इन्व्हेस्ट करतात, 10% लोकं आपल्याला त्या ठिकाणी वापरताना दिसतात. परंतु माझं म्हणण्याचं उद्दिष्ट हे आहे की शेअर मार्केट्स सेन्सेक्स खूप वर गेला म्हणून हुरळून जाण्याचं कारण नाही आहे. कारण आपल्याकडे ज्या 90% लोकांचा विचार सरकार करत नाही आहे त्यां पुन्हा पुन्हा मी एवढ्यासाठी सांगते की त्यांच्यासाठी जी इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे किंवा जे मार्केटमधले व्यवहार हे खेळते असले पाहिजे तिथे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. आपण मगाशी जे सांगितलं की तामिळनाडूला 1 लाख कोटी, नंतर राष्ट्रीय रेल्वेसाठी, वीज निर्मितीसाठी, हे सगळं तुम्ही जे सांगितलं, रस्ते आणि हे, आता नागपूरला तुम्ही एवढा मोठा पैसा ओतला त्या मेट्रो रेल्वेचा आणि मेट्रो रेल्वेमध्ये, परंतु मेट्रो रेल्वेचं नागपूरकरण म्हणजे सुरू झाली तेव्हापासूनच नागपूरचं लोकांचं म्हणणं होतं की आम्हाला या रेल्वेची काही गरज नाही आहे, स्टेशनपर्यंत जाताना आम्हाला स्कूटर नाही तर रिक्षाचा वापर करायला लागतो. म्हणजे जिथे नको तिथे सरकारने पैसा ओतलेला आहे. काही लोकांच्या अत्यंत आग्रही भूमिकेमुळे रस्त्यांवरती पैसे निश्चितच दळणवळणाची साधनं असली पाहिजे, परंतु इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये जर तुम्ही सिमेंट काँक्रीटचे रोड आणि मेट्रोचे नागपूरसारख्या शहरात गरज नसताना मेट्रो जर दिल्या तर मला असं वाटतं मुंबई शहराकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्याचा त्रास संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांना त्याचे चटके आणि फटके बसत आहेत. ते शेतकऱ्यांची, शेतमजुरांची परिस्थिती काय आहे त्याच्यामध्ये, म्हणजे पैसा हा जास्तीत जास्त ग्रामीण भागाकडे, शहरी मजुरांकडे वळायला हवा होता, त्यांना रोजगार मिळायला पाहिजे होता, तो मिळताना आपण दिसत नाही आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी सरकारने करणं आवश्यक होतं पण ते केलेलं आपल्याला दिसत नाही.